अखंडित सावे ऐसे वाटते पाई सर्वोणी संकोच ठावा थोड़ा साधे प्राप्त प्रसंगाला अनुसरून किंबहुना वारकरी संप्रदायाच्या शिष्टाचाराप्रमाणे आज भगवान पंढरीश परमात्मा यांच्या दरबारात आणि भक्तप्रवर हनुमंतरायांच्या यांच्या सान्निध्यामध्ये चालू असणाऱ्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहातला शेवटचा दिवस आहे. परमार्थाला कधी शेवट नाही बरं का? परमार्थाचा शेवट नाही, पण आपला हे नैमित्तिक आहे म्हणून शेवट. आणि शेवटच्या दिवशी असा शिष्टाचार आहे वारकरी संप्रदायामध्ये, कळो किंवा न कळो, आजच्या दिवशी भगवान पंढरीश परमात्म्याकडे ज्याची आपण 7 दिवस उपासना केलेली आहे त्या उपासनेचं काहीतरी प्राप्त व्हावं फल म्हणून मागायचे, भगवंताला याचना करायची, करुणा भाकायचे. म्हणून आजच्या ह्या प्रसंगाला अनुसरून वारकरी संप्रदायाच्या धर्म मंदिराचा कळस म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं, किंबहुना प्रत्येक युगायुगामध्ये भक्तीचा प्रसार करण्यासाठी म्हणून ज्यांनी भगवंताबरोबर वेळोवेळी अवतार ग्रहण केला, कृत त्रेता द्वापार आणि कली, कृतयुगाला कोणी सत्ययुग म्हणते, या चारही युगामध्ये भगवंताच्या सान्निध्यात राहून भक्तीच्या माध्यमातून जगताला उपदेश केला, पण आतापर्यंत लोकांना कळाला का नाही मला माहित नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये तेच भक्तप्रवर नामदेवराच्या रूपानं अवतीर्ण झाले, ज्यांचं वर्णन आमच्या सारख्याला करता येत नाही, कारण अभंग रचना नामदेवरायांनी सांगायची आणि तुकोबा भगवंत पंढरीश परमात्म्याने लिहायची. जसं सांगितलं तसं लिहायचं काम नामदेवरायांनी केलं. आणि शेवटचा अवतार म्हणजे कलियुगी तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या त्या जगदवंद्य जगद्गुरु सकल संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांचा अभंग असून हा अभंग भगवंताकडे याचना करणारा, करुणा भाटणारा, मागणी करणारा अभंग आहे. आणि हा अभंग ज्याला पाठ नाही तो वारकरी नाही. विठाला विठाला तुम्हाला राग आला असं, कारण हा पहाटेच्या काकड्यातला अभंग आहे, बरोबर आहे ना? करोनी विनवनी पाय ठेवे तुम्हाला काकड्यातला अभंग आहे. आता ज्यांना पाठ नाही दुर्दैव. विठाला आता वेळ भरपूर झालाय, काय बोला हा प्रश्न आहे, लवकर बोलताय तुम्ही, मी लवकर आलो, 6 वाजता आलो जातो साहेब, पण तुम्ही उशीर केला मी तरी काय करणार आहे. पण